स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 11 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा होतो. शिक्षणाचं महत्त्व लक्षात घेऊन देशभरात त्याचा प्रचार व्हावा या उद्देशानं हा दिवस साजरा केला जात असतो. 15 ऑगस्ट 1947 ते 2 फेब्रुवारी 1958 या काळात मौलाना अबुल कलाम आझाद यांनी शिक्षण मंत्री म्हणून देशाची सेवा केली. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना भारतरत्न या पुरस्कारानंही गौरवण्यात आलं होतं. दलित कला अकॅडमी, साहित्य अकॅडमी आणि बऱ्याच शैक्षणिक संस्थांची त्यांनी स्थापना केली. आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या समाजाला त्यांनी मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं. अशा या भारताच्या सुपुत्राला राहत फाउंडेशनतर्फे अभिवादन करण्यात आलं. हुतात्मा स्मारकात आयोजित या कार्यक्रमात अध्यक्ष ॲडव्होकेट नाजीम काझी यांनी मौलानांच्या स्मृतींना उजाळा दिला. भारतरत्न और भारत के प्रथम शिक्षण मंत्री, महान स्वतंत्र सेनानी आदरणीय मौलाना आज़ाद की 132वीं जयंती के अवसर पर हम सब यहाँ जमा हुए हैं. मौलाना आज़ाद का जो योगदान है वो सिर्फ भारत के स्वतंत्रता संग्राम में ही नहीं, उनका भारत की जो शैक्षणिक नीति के जो क्रियान्वयन में वो भी बहुत अहम था. आज उसी को याद करते हुए हम सब यहाँ जमा हुए और उनको हमने खिराज अकीदत पेश की है. हम सबसे निवेदन करते हैं कि मौलाना आज़ाद का एक बार फिर से मूल्यमापन होना चाहिए और उनके जो योगदान है, चाहे वो शैक्षणिक क्षेत्र में हो, चाहे वो राष्ट्रीय एकता के क्षेत्र में हो और जो स्वतंत्रता संग्राम में हो, उसका एक बार फिर से मूल्यमापन होना चाहिए और उनको उचित न्याय मिलना चाहिए. या प्रसंगी मौलाना आझाद महामंडळाचे व्यवस्थापक सुनील भालराव, किरण मोहिते, राजू देशले, संतोष जाधव, अपूर्व इंगळे, राहत फाउंडेशनचे आसिफ सर, नजीम शेख, असलम खान, तौफिक हाजी, सोहिल काजी उपस्थित होते. गुड्डू शेख, दिशानूर, नाशिक.